नागपूरमध्ये ऑटोरिक्षा चालकांनी छापरू नगर नेऊन 3 ग्राहकांना हातापाई करत लुटल्याची घटना लकडगंज येथे उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 3 चोरांना अटक करून चोरीचे मोबाईल व रोख जप्त केली आहे. फिर्यादी अशोक इखार यांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार अशोक कोंढाळीवरून नागपूरला परतले होते व त्यांनी घरी जाण्याकरिता ऑटोरिक्षा केला होता. परंतु ऑटोरिक्षा चालकाने घरी न नेता छापरू नगर नेऊन जबरीने मोबाईल व पैसे घेतले. या भीतीने अशोक इखार यांनी रिक्षातून उडी मारली व पळून गेले. त्यानंतर ते दवाखान्यात असताना पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट घेतले व तपास सुरू करून आकाश शाहू, निखिल बुरुम व सय्यद इरफान अहमद या तिघांना अटक केली आहे व चोरीचा संपूर्ण मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे. फिर्यादी अशोक रामाजी इखार आहेत. हे कुंढाळीवरून नागपूरला आलेले होते. गणेशपीठ येथून ऑटो केला त्यांनी आझम शाह चौकात यायला. ऑटो चालकांनी ऑटोमध्ये बसवलं त्यांना. त्यांच्यासोबत 2 आणखी मुलं होते. त्यांनी आझमशाह चौक येथे न सोडता त्यांना छापरू नगर येथे नेल्यानंतर त्यांच्यासोबत हातापाई केली. त्यांच्याजवळचा मोबाईल घेतला आणि वॉलेट घेतली. आणि त्या भीतीमुळे फिर्यादी यांनी ऑटोमधून उडी मारली आणि आरोपी हे पळून गेले. त्यानंतर मग फिर्यादी हे हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्यांचं स्टेटमेंट घेण्यात आलं आणि त्यावरून मग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामध्ये आरोपीचा शोध घेतला. ऑटोवर ताज एक्सप्रेस असं लिहिलेलं होतं. आमच्या डीबी पथकांनी आरोपींचा शोध घेतला. 2 आरोपींना आम्ही अटक केलं आहे आणि त्यांचा PCR घेतला आहे 3 दिवसाचा. आणि पुन्हा आणखी एक आरोपी आहे. 3 नंबरचा जो आरोपी आहे त्याला सुद्धा अटक केलेला आहे. त्यांनी जे चोरलेले होते माल म्हणजे 2 मोबाईल आणि त्याचं वॉलेट मिळालं नाही. त्यांनी फेकून दिले. त्यांच्याजवळ 400 रुपये आणि 2 मोबाईल मुद्देमाल जप्त आहे. अटक आरोपी कोण आहे, काय नाम आहे, काय काम धंदा करते आणि यापूर्वीच्या काही दिनांच्या पासबुक रेकॉर्ड आहे का? आरोपींचे रेकॉर्ड नाही आहे. ते थोडे ड्रिंक केलेले होते त्यावेळी त्यांनी ते केलेलं आहे. आरोपींचे नाव आहे आकाश शाहू, ते मजुरी करतात. आणि एक निखिल गुरव म्हणून आहे. 19 दोघांचेही वय 19 वर्ष आहे. आणि तिसऱ्या आरोपीचं नाव सय्यद इरफान अहमद आहे. ते 37 वर्षाचा आहे तो आरोपी आणि ते पण मजुरी करतो. या आधीचा यांचा काही रेकॉर्ड वगैरे रेकॉर्ड काहीच नाही आहे. फर्स्ट टाइम आहे तिघांचं.